बिहारच्या भागलपूरमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या सासरच्या मंडळींवर मुलाची हत्या व अपहरण केल्याचा आरोप केला होता. मुलाचा खूप शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्याचा मृत्यू झाल्याची भीती त्यांच्या कुटुंबियांना वाटली, पण रहस्यरित्या बेपत्ता झालेला मुलगा 5 महिन्यानंतर दिल्लीतील नोएडा येथील मोमोज खाताना सापडला आहे. बिहारमधून गायब झालेला तरुण नोएडामध्ये कसा गेला हे कोडं मात्र अद्याप सुटलं नाहीये. एका वृत्तानुसार बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव निशांत आहे. त्याचे वय 34 असून तो 31 जानेवारी 2023 पासून बेपत्ता आहे. तरुण मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर घरात एकच गोंधळ निर्माण झाला. घरातील सदस्यांनी खूप शोधाशोध करूनही तो त्यांना सापडला नाही. तेव्हा त्यांच्या वडिलांनी सुनेच्या कुटुंबियांवर अपहरण व हत्येचा आरोप केला. 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी सुलतानगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी मुलाच्या सासरच्या लोकांनी त्याची हत्या केली असावी अशी शंका उपस्थित केली होती. निशांतचा मेहुणा रविशंकर सिंग नोएडा इथे गेला होता. तेव्हा तिथे असलेल्या एका मोमोजच्या दुकानासमोर एक भिकारी दिसला. तो दुकानदाराकडे मोमोज मागत होता, मात्र दुकानदार त्याला हटकत होता. निशांतच्या मेहुण्याने त्याला थांबवून मोमोज खायला दिले. त्यानंतर त्याने चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलेले नाव ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रविशंकर ज्याला भिकारी समजत होता तो त्याच्याच बहिणीचा नवरा निघाला. निशांतने ताबडतोब फोन करत निशांत सापडल्याची माहिती त्याच्या घरच्यांना व बहिणीला दिली. निशांतचा पल्लवी सोबत 1 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर ते मुंबईत राहत होते. इथेच एका कंपनीत तो काम करत होता. तसंच त्याने स्वतःचं घर देखील घेतलं होतं. 5 महिन्यांपूर्वी भावाच्या लग्नासाठी म्हणून त्याची पत्नी तिच्या माहेरी निघून आली होती. 30 जानेवारीला तिच्या भावाचे लग्न होते. निशांतसाठी तिच्या भावाने विमानाची तिकिटे देखील पाठवून दिली होती. मात्र अचानक 31 जानेवारी रोजी निशांत सासरहून रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता. निशांत सापडताच त्याच्या मेहुणा त्याला घेऊन पोलिसांकडे घेऊन गेला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी निशांतला सुलतानगंज पोलीस ठाण्यात पाठवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशांत शारीरिक व मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे त्यांना जाणवले. तसंच त्याचे अपहरण झालं होतं का किंवा तो बेपत्ता कसा झाला याची चौकशी पोलीस करणार आहेत.